नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। शेतकऱ्यांची फसवणूक व महिलांच्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपतर्फे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। तुर्भे नवी मुंबई सर्कल ऑफिस ते तलाठी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, जर शेतकऱ्यांची फसवणूक व महिलांवरील अत्याचार थांबले नाहीत तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिला। जवळजवळ 4 महिन्याच्या या सरकारमध्ये त्यांनी ज्या निवडणुकीआधी ज्या घोषणा केल्या होत्या, शेतकऱ्यांविषयी असतील, त्यांचा 7-12 कोरा करण्याविषयी असेल, अकाली पावसाने जो नुकसान झाला महाराष्ट्रामध्ये, जवळजवळ 94 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली गेली, त्या संदर्भामध्ये या महाराष्ट्राचे काँग्रेसचे भावले ठेवलेले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे बांधावर देखील गेले होते। त्यांनी तिथं स्पष्ट केलं होतं की ह्या यातना मला भगवत नाहीत आणि या यातना मला भगवत नाही, मी एक माणूस आहे आणि माणूस ही यातना बघू शकणार नाही अशी परिस्थिती आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये मी जर सत्तेवर आलो तर ताबडतोब 25,000 मदत शेतकऱ्यांना मी हेक्टर देणार आणि 50,000 मदत ही या फळ उद्योजकांना देणार असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं। पण जेव्हा ते सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर ते ताबडतोब ते शेतकऱ्यांची व्यथा विसरले, शेतकऱ्यांच्या असणाऱ्या त्यांच्या जीवनातली व्यथा त्यांना नीट आता बघवत नाही, आता त्यांना बघवशी वाटत नाही, अशा पद्धतीचं रूप त्यांनी बदललेलं आहे। आणि ह्या 4 महिन्यामध्ये शेतकऱ्यांना तर वाऱ्यावर सोडलेलेच आहेत, पण ह्या 4 महिन्यामध्ये जवळजवळ 10 ठिकाणी हिंगोटणीच्या एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्यात आली, नाशिकमध्ये काही बलात्कार झाले, नागपूर असेल, पुणे असेल, अशा अनेक ठिकाणी 10 ठिकाणी या 4 महिन्यामध्ये मोठे मोठे प्रसंग महिलांवर आले, त्यातल्या 4 महिला मृत्यूमुखी पडल्या, 6 महिला आयुष्यातून उठल्या गेल्यात, अशा प्रकारचं कृत्य महाराष्ट्रात चालू असताना यांचे मंत्री आपापल्या ठिकाणी जाऊन सत्कार सोहळे करतायत, बंगले नटवतायत, बंगल्यांना रिवेशन करतायत, अशा पद्धतीचे हे सरकार आहे। आणि मध्ये त्यांनी बोललं होतं की हे गरिबांचं सरकार आहे, एकही मंत्री अब्जाधीश आहेत, एकही मंत्री असा गरीब त्यांनी ठेवलेला नाही, सगळे मंत्री अब्जाधीश आहेत, सगळे मंत्री दरोडेखोर आहेत, अशा पद्धतीचे मंत्री आहेत। जे भाजीचे व्यवसाय करत आहेत त्यांचे बंगले असतील, नाशिकचे त्यांचे फार्म हाऊस असतील, पवार घराण्याचे कित्येक सगळ्या भावंडाच्या प्रॉपर्टी असतील, म्हणजे हे महाराष्ट्रात दरोडे टाकले, दरोडेखोर सत्तेवर आलेत, आणि या दरोडेखोरांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी महिला असतील, शेतकरी असतील, त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या समोर येऊन एक आंदोलन अशा प्रकारचे करून या सरकारला खाली पाडण्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे। कसं आहे माहिती आहे की हे जे सरकार आलेलं आहे ह्यांनी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत, पण जर का आपण ग्राउंडवर बघितलं तर त्यांची कामं काहीच होत नाही आहे। कुठल्याही शेतकऱ्यांचं कर्जमाफीवरती जे बीजेपीचे सरकार होतं त्यांनी जे काही प्रॉमिस केलेलं तेही त्यांनी अंमलात आणलेलं नाही आहे। उलट जे काही बीजेपी सरकारने केलेलं होतं काम, चांगले प्रोजेक्ट्स जे घेतलेले ते बंद करायचं कामच करतायत, म्हणजे जे नेगेटिव्ह आहे ते काम करायचंच फक्त ह्या सरकारच्या माध्यमातून काम होतं आहे आणि पॉझिटिव्ह काहीच होत नाही आहे। जे महिलांवरचे जे अत्याचार आहेत ते वाढतच चाललेले आहेत दिवसेंदिवस, आणि त्याची दखलही घेतली जात नाही आहे। हे फारच खेद वाटते मला बोलताना हे की महिलांवर जो अत्याचार होतोय त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे किंवा त्याच्यावर काही ॲक्शन होत नाही आहे। म्हणजे जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंच्या ह्या प्रदेशात जर का तुम्ही बघितलं की एवढ्या महिला जिथे पुढे आलेल्या आहेत तिथे आजही असं वातावरण आहे की महिला बाहेर निघताना घाबरत आहे, किंवा कुठलीही महिला नोकरीवर जाते किंवा कुठलाही व्यवसाय करते तिलाही ही भीती आहे की कोणीही तिच्यावर काही अत्याचार कुठल्याही वेळेस करू शकतो। आणि जर का महिलांना इथे सिक्युअर फील होत नसेल या राज्यात तर मग अर्थ काय? आणि म्हणून ना मला असं वाटतं की ह्या सरकारनी ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कुठेही लक्ष देत नाही आहेत ते, आणि शेतकऱ्यांचा पण जे हाल होत आहेत त्याच्याकडे पण त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे, आणि महिलांवर तर त्यांचा विचार अजिबात महिलांसाठी चांगला, म्हणजे त्यांच्यासाठी काहीही कुठलाही उपक्रम करण्याचा पण नाही आहे आणि त्यांच्या सिक्युरिटीबद्दल ते काहीच ॲक्शन घेत नाही आहेत। हे आंदोलन नारी शक्ती
न्याय देने के लिए और शेतकरी का जो ये उनको कर्ज है वो मुक्ति देने के लिए हमने आज ये नारा लगाया है और ये आंदोलन किया है और ये आंदोलन बहुत शांति से बहुत अच्छी तरह से हो गया है। आजचं धरणं आंदोलन तो शेतकऱ्यांचं झालेलं नाही त्याच्याबाबत आणि नारी शेतकरी जो अन्याय होतो गेले 2 महिने एका वर्धेत ते 15 मिनिटला जिवंत जाणार हकनाक तिचा पाहिजे त्यासाठी आज आम्ही घटनात्मक पार्टी धरण्यांदोलन केलं। आज आम्ही इथे येऊन तहसीलदारांना निवेदन दिलं। आमचं एकच म्हणणं आहे की सरकार येण्यापूर्वी हे लोक बांधावर जाऊन रडत होते शेतकऱ्याला 25,000 देऊ त्यांचा सातबारा कोरा करू असं ज्या जे हे केले म्हणजे ज्या घोषणा केल्या त्या प्रत्यक्षात सरकार आल्यावर आपलं फक्त सरकार कसे टिकल ह्याकडे ह्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे। त्यांनी शेतकऱ्याची त्यांना चिंता नाही त्यांना फक्त आपली सत्तेची चिंता आहे। नारीचा सन्मान होतो आहे ना शेतकरी आता अगदी म्हणजे उपासमारीची वेळ आली शेतकऱ्यांच्यावर। म्हणून माझं फक्त या सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे फसवी कर्जमाफी आम्हाला नको आहे आणि नारी शक्तीचं संरक्षण झालं पाहिजे बस एवढंच। आज तुर्भे येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत यांच्या अध्यक्षतेखाली एक धरणे आंदोलन करण्यात आलेलं होतं। हे आंदोलन रामविजा विलापासून ते पूर्ण तहसीलदार कार्यपर्यंत आणण्यात आलं। यामध्ये प्रचंड नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे आणि तुम्ही आपण इथे बघतोय की इथे सर्वांसाठी गर्दी जमा झालेली आहे। यांनी तहसीलदार कार्यालयावरती हे आंदोलन पाळून येऊन एक निवेदन दिलेलं आहे। यांनी त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्ज मागणी त्याचबरोबर हे जे स्त्रियांवरती अत्याचार होत आहे याला आजच्या फोडण्यात येणार आहे। आपण ह्याच्याकडे बघितलेलं आहे कॅमेरामॅन निशाळे सोबत नवी मुंबई।